नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या कॉमन चुका ज्या आहेत त्या काय होतात आणि त्या कशा अवॉइड करायच्या त्याबद्दल थोडक्यात सांगितलं आहे आत्ता समजा की तुम्हाला एक असं टास्क दिलं आहे की तुम्हाला यूट्यूब डॉट कॉमला जायचं आहे आणि तिथे एक गाणं सर्च करायचं आहे आणि ते ऐकायचं आहे फक्त एवढंसं टास्क आहे तर ते गाणं प्रॉपरली आपण जेव्हा म्हणतो की ते गाणं ऐकण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत प्रॉपर स्टेप्स त्या काय आहेत ते मी आधी करतो आणि नंतर चुका ज्या आहेत त्या काय होतात त्या मी तुम्हाला सांगतो न्यू टाईप उघडला यूट्यूब डॉट कॉम टाईप केलं यूट्यूबच्या सर्च मध्ये टाईप केलं मन उदाहरण वाऱ्याच्या वाऱ्याचे मन उदाहरण खालती ऑलरेडी आलेलं आहे या सौंग वर मी गेलो मधल्या क्लिक केलं हे पुढे आलं हेच गाणं बरोबर गर आहे असं मला वाटतंय मी याच्यावर क्लिक केलं दॅट्स इट विषय संपला ओके okay? आता याच्यात आपण चुका काय होतात ते आता आपण बघणार आहोत मी आत्ता हा टॅब बंद करतो हा टॅप बंद केला नाही तर आपल्याला काही ऐकायला येणार नाहीत आता लेट स्टार्ट विथ सेम थिंग पण चुका होताना आता मी काय केलं नवीन टॅबवर गेलो इथे क्लिक केलं हां आता टाईप करायला मी सुरुवात केली यू ट्यू डॉट कॉम अरे येत नाही आहे येत नाही आहे कारण की मी कर्सर जो आधी व्यवस्थित इथे ब्लिंक होत होता तो जेव्हा ब्लिंक होत होता तेव्हा मी टाईप नाही केलं तर मी चुकून खालती माऊस आणला इथे क्लिक केलं आता तो ब्लिंकिंग होण्याचा थांबला आहे तर जर टेक्स्ट बॉक्समध्ये कर्सर ब्लिंक होत नसेल तर तुम्ही टाईप केलं तर त्या टेक्स बॉक्समध्ये ते दिसणार नाही राईट ओके मी आता पुन्हा इथे कर्सर नेतो आहे आणि इथे क्लिक करतो आहे आता तो ब्लिंक व्हायला लागला ओके आता मी टाईप करायला सुरुवात करतो या आयला इथे नेतो राईट ही सेकंड मिस्टेक आहे आयला तिथे न्यायची गरज नाही आहे गरज का नाही आहे कारण की तुमचा आय कुठे आहे हा आयसारखा दिसणारा कर्सर कुठे आहे ते महत्त्वाचं नाही आहे तर तुमचा कर्सर ब्लिंक कुठे होतो आहे ते महत्त्वाचं आहे म्हणजे आता या आयला मी जर का या टेक्स्टबॉक्सच्या बाहेर जरी आणला ना तर या आयरोसारखा दिसतो आहे उलटं तर म्हणतो की या आयला थोडंसं बाजूलाच ठेवा ना तर काय तो मध्येमध्ये येतो आणि तुम्ही जे टाईप करताय ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही राईट तुम्ही काय केलं इथे हा कर्सर आत्ता बाजूला घेतला क्लिक केला नाही क्लिक केलं तर मात्र ते ब्लिंकिंग जाईल म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असं तर आपल्याला क्लिक नाही करायचं आहे फक्त शांतपणे त्या कर्सरला आणून बाहेर सोडायचं आहे राईट आता तो क्लिंक होतो क्लिक होतो आहे ब्लिंक होतो आहे मी ते टाईप केलं यूट्यूब डॉट कॉम यू बी ई डॉट कॉम ओके ही अजून एक मिस्टेक होती का मिस्टेक होती तर तुमचं जर जेव्हा तुम्ही वाय ओ यू टाईप केलं ना इनफॅक्ट जेव्हा वाय एस टाईप केलं तेव्हा त्यांनी अख्खंच अक्ख यूट्यूब डॉट कॉम तुमच्यासाठी आणून ठेवलं आहे तर जर का ते अख्खच अक्ख त्यांनी आणून ठेवलं असेल तर तुम्हाला परत सगळं टाईप करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही डायरेक्टली एंटर जर केलं ना वायनंतर म्हणून तुम्ही जर का स्क्रीनकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की काय होत आहे राईट ओके फाईन यूट्यूब डॉट कॉम आला आता मी काय करतो आहे मला सेम गाणं मनो उदाहरणं व्हायचं हे मला सर्च करायचं आहे पुन्हा मी माऊस इथे आणतो मी इथे क्लिक करतो ओके okay, ही पण एक चूक होती कारण काय माहिती आहे का की तुमचा कर्सर जर तुम्ही बघितलंत ना तो आल अल, ऑलरेडी छान इथे ब्लिंक होत होता म्हणजे तुम्हाला जर कागदावर लिहायचा आहे तर कागदावर पेनाचं टोक तुम्हाला जिथे हवं आहे तिथेच आहे मग परत पेन उचलून परत तिकडे नेण्याची गरज आहे का नाही तसंच जिथे हवा आहे तिथे जर का कर्सर ब्लिंक होत असेल तर पुन्हा माऊसला हात नेऊन तो कर्सर तिकडे न्यायचा प्रयत्न करून करू नका कारण की उगाच त्याच्यात वेळ जातो राईट ओके आता मी करतो मन उधाण राईट ओके आता मी कर्सर इथे नेला आणि मी आता इथे एंटर लावलं हां अगेन लकीली तुमच्या तुम्हाला जे पाहिजे ते मिळालेलं आहे पण तुमच्या लक्षात असेल की हे फक्त मन उधान यांनी हा या टॉपला आला आहे म्हणून बरं आहे पण तुम्ही पूर्णपणे जो त्यांनी सजेस्ट केला होता त्याच्यावर तुम्ही क्लिक नव्हतं केला तुम्ही काय केलं माऊसनी कर्सर खालती आणला हां पण क्लिक करण्याच्याऐवजी तुम्ही एंटर दाबलं एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही टाईप करत असतात तेव्हा एंटर करा ओके जेव्हा तुम्ही माऊस वापरत असता तेव्हा तुम्ही क्लिक करा राईट आता मी इथे क्लिक करतो आता आलं गाणं आणि आता मी इथे येऊन या गाण्याला प्ले करतो अगेन चूक आत्ता मी काय केलं की त्या गाण्यावर मी क्लिक केलंच नाही जिथे ते गाणं दिलं आहे ना इथे किंवा इथे तुम्ही क्लिक केलं तर ओके आहे पण तुम्ही हा बाय सागरिका म्युझिक याच्यावर जर क्लिक केलं ना तर तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाल राईट तुम्हाला जर का गाणं ऐकायचं असेल तर तुम्हाला इथे अथवा इथे तुम्हाला क्लिक करायला लागेल तरच ते गाणं सुरू होईल म्हणजे योग्य ठिकाणी क्लिक करणं हे सुद्धा जरूरी आहे ऑल राईट आता हे गाणं चालू आहे माजा गाना चुरू, चुरू है, गाना मी याला म्यूट करून टाकलं सो दॅट माझा आवाज तुम्हाला ऐकायला येईल आता हे गाणं चुल सुरू आहे मला दुसरं गाणं ऐकायचं आहे मी काय केलं इथे क्लिक केलं आणि मी आता है, हे गाणं खोडून टाकणार आहे आणि दुसरं गाणं ऐकणार आहे अगेन याच्यामध्ये चूक काय आहे तुम्ही ऑफकोर्स तुम्ही जर का बॅकस्पेस 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 करत गेलात हे सगळं खोडलं जाणार आहे पण त्याच्यात वेळ जाईल राईट त्याच्याऐवजी जर का तुम्ही कंट्रोल आणि हे ए, ए हा एकत्र दाबला कंट्रोल ए म्हणजे काय सिलेक्ट ऑल कंट्रोल ए जर का तुम्ही एकत्र दाबला आणि नंतर तुम्ही जर का दुसरं गाणं टाईप करायला सुरुवात केली तर ते आधीचं खोडलं जाईल आणि नवीन जे आहे ते तिथे तुम्हाला ऐकायला मिळेल राईट ते सर्चमध्ये येईल आणि नंतर तुम्हाला क्लिक करून ते गाणं तुम्ही ऐकू शकाल कंट्रोल ए हा जो शॉर्टकट आहेत ना आणि तसे इतर जे शॉर्टकट आहेत ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा ओके थँक्यू आय रिअली होप